दीप्स आर्ट फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण दगडी खलबत्त्यात कुटलेली ऑल इन वन चटणी पाहणार आहोत. तेव्हा पूर्ण रेसिपीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक जरूर करा. साहित्य पाहूयात. एक वाटी भाजलेले शेंगदाणे, दोन मोठे चमचे जिरं, एक वाटी खोबरं. इथे मी ओलं नारळ घेतलं आहे, ते मी थोडं तेलावर भाजून त्याचं डेसिकेटेड कोकोनट करून घेणार आहे. तुम्ही कोरडं खोबरं पण वापरू शकता. दोन चमचे जवस, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, एक वाटी पंढरपुरी डाळ किंवा फुटाण्याची डाळ, एक नैवेद्याची वाटी तीळ, एक वाटी कढीपत्ता, हिंग, हळद आणि लाल तिखट, आणि चवीनुसार मीठ आणि साखर. आता या लोखंडाच्या फ्रायपॅनमध्ये तेल घेऊन ते सगळीकडे पसरवून घेऊया. तेल तापलं की पहिल्यांदा त्यात दाणे घालून छान खरपूस खमंग परतून घेऊया आणि या परातीत गार होण्यासाठी काढून घेऊयात. आता परत थोडं तेल घेऊन जिरं अगदी 8 ते 10 सेकंद परतून घेऊया. जिरं अगदी कमीत कमी परतायचं आहे कारण त्याची कडवट चव उतरू शकते. परत परातीत गार होण्यासाठी काढून घेऊया. आता पंढरपुरी डाळ किंवा फुटाण्याची डाळ छान खमंग खरपूस परतून घेऊया. आता जवस परतून घेऊया. जवस परतताना थोडं वर झाकण धरून परतूया जेणेकरून जवस सगळीकडे उडणार नाही. त्याच पद्धतीने तीळ परतून घेऊया. आता या तिळामधले थोडे तीळ वरून घालण्यासाठी वाटीमध्ये बाजूला काढून ठेवायचे आहे. बाकीचे तीळ यात गार करायला ठेवूया. आता आपलं नारळ थोड्या तेलावर छान खमंग आणि खरपूस परतून घेऊया. सर्व जिन्नस परतताना गॅस मी मंद आचेवर ठेवला आहे. आता लसूण आणि कढीपत्ता थोडं तेल घालून छान कुरकुरीत करून घेऊया. लसूण परतून झाला आहे, गार करत ठेवूया. आता हा कढीपत्ता पण वरून घालण्यासाठी वाटीत वेगळा काढून ठेवूया. आता सर्व साहित्य परतून झालं आहे. सर्व जिन्नस परतून झाल्यावर एकत्र न करता आपण वेगवेगळे थोडे पसरवून गार करत ठेवले आहे. एकत्र केले तर एका जिन्नसाच्या वाफेनी दुसरा जिन्नस मऊ पडण्याची शक्यता असते व चटणीला जो कुरकुरीतपणा आपल्याला हवा आहे तो काही वेळा येत नाही. म्हणून सर्व जिन्नस परतून झाल्यावर वेगवेगळे गार करत ठेवावे. आता दगडी खलबत्त्याचं काम आहे. त्यासाठी खलबत्त्याखाली एक जाड कापड अंथरून घेऊया व आपले सर्व जिन्नस वेगवेगळे एक एक करून या दगडी खलबत्त्यात कुटून घेऊया. आपल्याला अगदी बारीक पूड करायची नाही आहे. सर्व जिन्नस भरड म्हणजेच अरद बोबडे कुटून घ्यायचे आहेत म्हणजे चटणीचा छान क्रंच येतो.
हे सर्व साहित्य दगडी खलबत्त्यात बारीक कुटताना हे सर्व घटक तेलजन्य असल्यामुळे त्यातून भरपूर तेल सुटत होतं आणि आपल्या चटणीला तेलाचा छान स्वाद येतो. याच कारणासाठी आपली ही चटणी आपण या दगडी खलबत्त्यात कुटून घेत आहोत. आता या तसरायात आपण आपले बारीक केलेले सर्व जिन्नस काढून घेतले आहेत. एकदा त्यात पण सगळीकडून आपला बत्ता चालवून घेऊया. आता चटणीसाठी हिंग आणि हळदीची फोडणी तयार करायची आहे. 2 चमचे लाल तिखट चटणीवर घालून त्यावर ही हिंग आणि हळदीची फोडणी सावकाश काळजीपूर्वक घालून घेऊया. गडबडीत माझ्याकडून हळद थोडी जास्त झाली आहे आणि छान सगळीकडून ही चटणी एकत्र करून घेऊया. आता मगाशी बाजूला काढून ठेवलेले तीळ घालून आणि कढीपत्ता घालून आपली चटणी छान सगळीकडून एकजीव करून घेऊया. चवीनुसार मीठ आणि साखर घालूया. कढीपत्ता असा तळून वरून घातला तर त्याचा छान स्वाद आणि क्रंच येतो. शिवाय कढीपत्त्याची बारीक पूड केली तर काही वेळेस कढीपत्त्याची चव सर्व जिन्नसांपेक्षा जास्ती येऊ शकते, म्हणून कढीपत्ता अशा पद्धतीने घालणं जास्त चांगलं. आपल्या बरणीत ही चटणी काढून घेऊया. आपली दगडी खलबत्त्यात कुटलेली पौष्टिक आणि चविष्ट ऑल इन वन चटणी तयार आहे. या चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आजच्या व्हिडिओला आवर्जून लाईक करा. ही चटणी जरूर करून पहा. अशा प्रकारच्या चटण्यांमध्ये तुम्ही काय काय व्हेरिएशन्स करता हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. मला वाचायला नक्कीच आवडेल. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये अजून एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.